पुणे दिनांक 4 ची बातमी। आयुक्त असल्याचे भासून दिव्यांगालाच गंडा। पुणे दिनांक 4 प्रतिनिधी दिव्यांग आयुक्त असल्याचे भासून कोट्यातून वाईन शॉपचे लायसन काढून देतो असे सांगत एका दिव्यांगाला 39 लाख रुपयाचा गंडा घातला गेला आहे। अशा प्रकारे फसवणुकीचा दुसरा प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी बिबवेवाडीतील 43 वर्षीय तक्रारदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विजय दामोदर म्हस्के, राहणार नातेपुते, जिल्हा सोलापूर, संजय कुलकर्णी उर्फ केकेराव लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। विजय म्हस्के हाही अपंग असून त्याने अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांना फसवलेले आहे। विजय म्हस्केने दिव्यांग आयुक्त असल्याचे सांगून ही फसवणूक केली। दिव्यांग भादुहानो सावधान।